Good afternoon everyone. Good afternoon our student. Today we are going to see our new lesson. It means first lesson of English. And the name of this lesson is The King and the Tree Goddess. तर या लेसनचे नाव काय आहे तर द किंग अँड ट्री गॉडेस. म्हणजे आपल्या लेसनमध्ये किंग आणि ट्री गॉडेसची स्टोरी आहे. देन व्हॉट हॅपन, देअर वॉज अ किंग लॉंग ॲगो, म्हणजे खूप वर्षापूर्वी एक किंग होता. देअर वॉज अ किंग अँड द किंग डिसायडेड टू बिल्ड अ पॅलेस. त्या किंगने काय डिसाईड केलं होतं, काय ठरवलं होतं, तर टू बिल्ड अ पॅलेस विच इज मोअर ब्युटिफुल अँड ही हॅड सीन. म्हणजे त्याने आजपर्यंत असा ब्युटिफुल पॅलेस पाहिला नाही, असा त्याला बिल्ड करायचा होता. बिल्ड मीन्स वॉट, बांधायचा होता. विच इज समथिंग स्पेशल अँड विच इज समथिंग डिफिकल्ट फ्रॉम अदर पॅलेस. म्हणजे जो त्याचा पॅलेस होता तो अदर पॅलेस, जे जनरल पॅलेस असतात त्यापेक्षा थोडा डिफिकल्ट. म्हणजे काय, समथिंग स्पेशल त्याला बांधायचा होता. सो व्हॉट हॅपन, ही डिसायडेड टू बिल्ड अ पॅलेस, बट व्हॉट इज द कंडिशन बिहाइंड दॅट. त्याची कंडिशन काय होती, तर त्याची अट काय होती, द एन्टायर पॅलेस सपोर्टेड बाय जस्ट वन कॉलम. म्हणजे जो संपूर्ण पॅलेस, राजवाडा जो आहे, तो फक्त ओनली वन कॉलमवर, म्हणजे काय, फक्त एकाच कॉलमवर, म्हणजे तो पण कशाचा, वूड, विच इज मेड अप ऑफ वूड मेड फ्रॉम द टॉलेस्ट ट्री इन द किंगडम. म्हणजे किंगडममधली जी सर्वात टॉलेस्ट ट्री आहे. अँड व्हॉट इज द नेम ऑफ दॅट ट्री, यू नो, द ट्री ऑफ गॉडेस, इट मीन्स देवदार ट्री. जी देवदार ट्री होती त्या फॉरेस्टमध्ये, ती सर्वात टॉलेस्ट ट्री होती. सो टॉलेस्ट ट्री अँड द किंग वॉन्ट टू डिसाईड द पॅलेस ऑन दॅट कॉलम बाय मेकिंग द कॉलम ऑफ दॅट ट्री. म्हणजे किंगनी काय ठरवलं, तर जे देवदार ट्री आहे टॉलेस्ट फॉरेस्टमधली, तिला कट करायची आणि त्यावर पॅलेस बिल्ड करायचा. इट मीन्स द ट्री इज यूज ॲज अ कॉलम. ट्रीचा कसा वापर करायचा होता, त्याला कॉलमसारखा, यू नो द कॉलम ऑफ अवर हाऊस, बट देर आर फोर कॉलम टू द हाऊस, बट हियर इन दिस पॅलेस ओनली वन कॉलम विच इज मेड अप ऑफ दॅट ट्री फॉर सपोर्ट द पॅलेस. म्हणजे हा जो पॅलेस बांधणार होता, तर त्याला फक्त एकच कॉलम आणि तो कशाचा, टॉलेस्ट देवदार ट्रीचा. अंडरस्टँड? सो लुक ॲट द सेकंड पॅराग्राफ. इन दिस रिजन देअर वेअर मेनी ट्रीज. त्या रिजनमध्ये खूप सारे ट्रीज होते, पाईन, ओक, स्प्रूस अँड ऑल्सो टॉलेस्ट अँड स्ट्रॉंगेस्ट देवदार ट्री ऑल्सो. बट विच मीन ट्री ऑफ गॉड, त्या ती जी देवदार ट्री आहे त्याला काय म्हणत होते, तर ट्री ऑफ गॉड, ट्री ऑफ गॉडेस. म्हणजे त्याला वृक्षांची देवता असे म्हटले जात होते. अँड किंग सेंट फॉर हिज प्राईम मिनिस्टर टू सेंड इन द फॉरेस्ट. फॉर व्हॉट, कशासाठी पाठवले त्यांनी मेन, तर जी टॉलेस्ट आणि स्ट्रॉंगेस्ट देवदार ट्री आहे तिला कट करण्यासाठी. देन व्हॉट हॅपन, बट द देवदार इज अ सॅक्रेड ट्री, यू नो व्हेरी वेल. जी देवदार ट्री आहे ती काय आहे, तर सॅक्रेड. सॅक्रेड मीन्स व्हॉट, सॅक्रेड म्हणजे काय, तर पवित्र. जी देवदार ट्री आहे ती पवित्र ट्री आहे. दॅट्स वाय, पवित्र ट्री असल्यामुळे काय झालं मग. देन व्हॉट हॅपन, देन द पीपल वेअर ऑफ दॅट रिजन प्रोटेस्ट अँड प्रोटेस्टेड बाय किंग्स डॉटर ऑल्सो. जी किंगची मुलगी होती तिनेसुद्धा प्रोटेस्ट, प्रोटेस्ट म्हणजे काय, विरोध केला. इट इज यूज ओनली फॉर बिल्डिंग टेम्पल. ही जी ट्री आहे देवदार ट्री, ती फक्त टेम्पल बांधण्यासाठीच यूज करू शकतो, असा तिने प्रोटेस्ट केला. प्रोटेस्ट मीन्स व्हॉट, विरोध करणे. बट ऑल मोर रिझन फॉर टू यूज सेट द किंग. परंतु किंग ऐकला का, नो, किंग डिडंट हिअर. अँड किंग सेंड हिज मेन विथ प्राईम मिनिस्टर. हाऊ मेनी मेन, किंग सेंड अबाउट 30 मेन इन द फॉरेस्ट टू कट द टॉलेस्ट देवदार ट्री. किंगने काय केलं, तर त्या टॉलेस्ट देवदार ट्रीला कट करण्यासाठी 30 मेन अँड प्रायम मिनिस्टर, म्हणजेच काय, तर जो प्रधानमंत्री होता त्या मेनचा मेन, त्यालासुद्धा सोबत फॉरेस्टमध्ये ट्रीला कट करायला पाठवले. देन व्हॉट हॅपन,
द प्राईम मिनिस्टर अँड 30 मेन शुल रिटर्न. ते लगेचच काय परत आले. दे विल रिटर्न थ्रू हिअर बिकॉज मेनी देवदार देअर वेअर मेनी देवदार इन द किंगडम अँड दे कुड नॉट ड्रॅग देम इन टू द सिटी फ्रॉम फॉरेस्ट. इट मीन्स दॅट दे बिकम फेल इन दॅट टास्क. ते त्यांच्या कामामध्ये काय झाले, फेल झाले. ते देवदार ट्रीला आणू शकले नाही. दे बिकम फेल दे कुडंट ड्रॅग देम. ते त्या देवदार ट्रीला ओढत आणू शकले नाही. दे नॉट हॅपन वेन द किंग हर्ड दिस. जेव्हा किंगने ऐकले, ही कॉल्ड हिज सन अँड सेड दॅट टेक युअर हॉर्समॅन विथ द हेल्प ऑफ युअर हॉर्सेस. आता 30 मेन रिटर्न आले, मग किंगने काय केलं, द किंग कॉल हिज सन, सनला बोलावले त्याच्या मुलाला, अँड टेक युअर हॉर्समॅन. आता जे घोडेस्वार होते त्यांना न्यायला सांगितलं, वेन द हेल्प ऑफ युअर हॉर्सेस ब्रिंग मी वन ऑफ द मोस्ट स्ट्रॉंगेस्ट अँड टॉलेस्ट ट्री. किंगने काय डिसिजन घेतला, आता सनला पाठवले हॉर्समॅनसोबत, अँड टेल दॅट व्हॉट, ब्रिंग मी द टॉलेस्ट देवदार ट्री फॉर हिम. दे नॉट हॅपन द प्रिन्स रोड आउट विथ हिज मेन अँड सून रिटर्न अँड ऑल्सो द प्रिन्स. प्रिन्स मीन्स व्हॉट, द सन ऑफ किंग, म्हणजे किंगचा जो मुलगा होता तो सुद्धा रिटर्न आला. ही ऑल्सो रिटर्न अँड नो हॉर्स कुड मूव द अ ट्री इंच. ती जी देवदार ट्री होती तिला एक इंचसुद्धा कोण नाही मूव करू शकलं, त्याला द एनी हॉर्स म्हणजे एकसुद्धा हॉर्स त्याला मूव करू शकला नाही. वी हॅव ट्राईड ऑक्झन टू. ऑक्झन मीन्स व्हॉट, त्यांनी बैलांचासुद्धा ट्राय केला बट विदाउट एनी सक्सेस. त्यांना यश मिळालं का, नो. वेल देन ट्राय एलिफंट. देन किंग से दॅट अँग्रीली, ट्राय एलिफंट. नाऊ हॉर्स अँड ऑक्झन आर फेल्युअर. हॉर्स म्हणजे जे घोडे होते आणि बैल तेसुद्धा फेल्युअर गेले. मग देन किंग सेड ट्राय एलिफंट नाव. एलिफंट वेअर ब्रॉड फ्रॉम द प्लेन. वेअर द एलिफंट ब्रॉड. एलिफंट कुठून आणले गेले, फ्रॉम द प्लेन्स. प्लेन्स मीन्स व्हॉट. प्लेन्स म्हणजे काय तर पठारावरून. इट इज अ क्वेश्चन टू अस. आपल्याला क्वेश्चनसुद्धा आहे, वेन वेअर द एलिफंट ब्रॉड. एलिफंट कुठून आणले गेले, एलिफंट वेअर ब्रॉड फ्रॉम द प्लेन्स. प्लेन्स मीन्स व्हॉट, पठारावरून. बट द हिल्स वेअर टू स्टीप अँड द पाथ्स वेअर टू नॅरो. दे हॅड रिटर्न टू द व्हॅली. आता एलिफंटसुद्धा फेल्युअर झाले. व्हाय, बिकॉज द पाथ वॉज टू स्टीप. म्हणजे पाथ जो होता, जो रस्ता होता, तो एकदम स्टीप मीन्स व्हॉट, चढाईचा होता. अँड पाथ वेअर टू नॅरो, आणि खूप अरुंद होता, त्यामुळे एलिफंट प्रॉपरली वॉक करू शकत नव्हते. अंडरस्टँड? सो दे हॅड रिटर्न फ्रॉम द व्हॅली. त्यामुळे व्हॅली म्हणजे काय तर जे पठारावरून जी दरी होती त्या मार्गाने ते रिटर्न आले. व्हेरी वेल सेड द किंग अँग्रीली. मग तो किंग रागाने म्हणाला की व्हेरी वेल, इन वन ऑफ ओन पार्क यू मस्ट फाइंड मी अ ट्री जस्ट अ बिग एनी फॉरेस्ट. म्हणजे तुम्ही एक माझ्यासाठी फक्त मोठी ट्रीसुद्धा नाही आणू शकले. ब्रिंग मी विदिन 7 डेज. मला 7 डेजमध्ये टॉलेस्ट देवदार ट्री पाहिजे. आफ्टर मच सर्चिंग किंग मेन्स फाउंड अ स्प्लेंडिड देवदार ट्री. मग 7 दिवसामध्ये त्यांना जे किंगचे मेन्स होते, जे माणसं होती, त्यांना स्प्लेंडिड मीन्स अ बिग, त्यांना एक मोठी देवदार ट्री मिळाली. ग्रोविंग नॉट फॉर फ्रॉम द पॅलेस. आणि ती एकदम भव्य होती, व्हेरी स्ट्रॉंग. इट वॉज वर्शिप बाय द पीपल. परंतु जी ट्री होती त्या ट्रीची लोकांकडून पूजा केली जात होती. इट वॉज वर्शिप बाय पीपल अँड मेनी विलेजर्स. जे लोक होते गावातील लोक, त्यांच्याकडून तिची देवी म्हणून पूजा केली जात होती. बिकॉज विदिन अ लाईव्ह गॉडेस. इट वॉज शी हू गेव द ट्री ग्रेट स्ट्रेंथ साईज अँड ब्युटी. ती जी ट्री होती ती खूप स्ट्रेंथ म्हणजे काय शक्तिशाली, खूप अवाढव्य होती, प्रचंड. अँड साईज, तिची जी साईज होती, अँड ब्युटी ऑल्सो, पाहायलासुद्धा मोठी आणि
सुंदर अशी ट्री ऑफ गॉडेस होती ती देवदार ट्री। म्हणजे जी ट्री ऑफ गॉडेस देवदार ट्री होती ती खूप भव्य प्रचंड आणि पाहायला सुंदरसुद्धा होती, म्हणजे अट्रॅक्टिव्ह होती। वेन द प्राईम मिनिस्टर अँड हिज मेन हॅड डिसाइडेड टू कट फॉर दॅट ट्री, म्हणजे जेव्हा प्राईम मिनिस्टर आणि जे मेन होते म्हणजे माणसं होती जी त्यांनी कट करायचं ठरवलं, बट द ट्री बिकम लॉफ्टी। लॉफ्टी म्हणजे काय, एकदम हवाढव्य आणि प्रचंड मोठी होती। अँड प्राईम मिनिस्टर हॅड डिसाइडेड दे केम विथ अ गार्लँड, त्यांनी काय केलं, गार्लँड म्हणजे ते तिची पूजा करण्याकरता हारसुद्धा आणले, कॅन्डल अँड म्युझिक टू प्रे देअर रिस्पेक्ट टू द गॉडेस, म्हणजे देवीला कट करण्या त्या ट्री ऑफ गॉडेसला कट करण्यापूर्वी त्यांनी गार्लँड कॅन्डल्स म्हणजे जे पूजेचं सामान आहे तेसुद्धा आणले। दे ऑल्सो वॉन्टेड टू गॉडेस टू लिव्ह हर अबॉर्ड, म्हणजे काय, त्यांनी ट्री ऑफ गॉडेसला अबॉर्ड मीन्स व्हॉट होम, अबॉर्ड म्हणजे काय तर होम। दे ऑल्सो वॉन्टेड टू गॉडेस टू लिव्ह हर अबॉर्ड, म्हणजे जे आता तिचं होम होतं जे फॉरेस्ट ते त्यांना त्या ट्री ऑफ गॉडेसला आता तिथून न्यायचं होते कट करून। अंडरस्टँड, सो डू यू अंडरस्टँड दिस लेसन, रिमेनिंग लेसन वी विल सी इन अवर नेक्स्ट व्हिडिओ। सो इन दिस फर्स्ट पेज वी सी दॅट देअर इज अ किंग अँड देअर इज अ देवदार ट्री अँड किंग डिसाइडेड टू कट द देवदार ट्री। किंगने काय डिसाईड केलं होतं की देवदार ट्रीला कट करायचे आणि पॅलेस त्या ट्रीचा यूज करून पॅलेस बांधायचा। बट व्हॉट हॅपन, टॉलेस देवदार ट्री इज अ ट्री ऑफ गॉडेस, ती जी ट्री होती तिला ट्री ऑफ गॉडेस म्हणजे काय, वृक्षांची देवता मानले जात होते। दॅट्स वाय द पीपल बिकम अपोज, म्हणजे लोकांनी मग विरोध करायला सुरुवात केली। अँड व्हॉट हॅपन वी विल सी नेक्स्ट इन अवर नेक्स्ट व्हिडिओ। सो थँक्स फॉर लिसनिंग मी, वी विल सी इन अवर नेक्स्ट व्हिडिओ व्हॉट हॅपन।